शनिवारी 23 सप्टेंबरच्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागपुरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान केल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून बुधवारी झालेल्या लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सोमवारपर्यंत नुकसानाचा अंतिम आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले. शनिवारी रात्री 2 वाजतापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत केल्याचे समोर आले आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात लोकप्रतिनिधी व जिल्हा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधीमार्फत काही सूचना प्रामुख्याने आल्या. यामध्ये शहरातील अंबाझरी तलावानजीकच्या सर्व वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान आणखी गतिशील करण्यात यावे. नाल्या शेजारचे सर्व अतिक्रमण काढण्यात यावे. शहरालगतच्या वस्त्यांमधील नाल्यावरील अतिक्रमणे दूर करून पुनर्वसन करण्यात यावे. क्षतिग्रस्त झालेल्यांना तातडीने मदत मिळावी. हिंगणा परिसरातील नाल्यांवरील आच्छादने तातडीने लावावी. तुटलेले पूल लवकरात लवकर तयार करण्यात यावे. सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी मदत व पुनर्वसन कामांमध्ये गतीने पुढे यावे. ग्रामीण भागातील शेतीच्या नुकसानीचा सर्वे देखील तातडीने पूर्ण करावा. जानमालच्या नुकसानासंदर्भात तातडीने भरपाई देण्यात यावी. असे इतर सूचना प्रामुख्याने देण्यात आल्या.